तर न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. पेगॅससचा वापर करून मोदी सरकार विरोधक आणि काही भाजप नेत्यांवरही पाळत ठेवत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर सत्य समोर येईलच असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक म्हणालेत. आमच्या सारख्या हजारो लोकांचे फोन हे त्यांच्या पाळतीखाली आहेत, आमच्यावर पाळत ठेवली जाते, आमचे संभाषण ऐकले जात आहे, आमच्या बँक खात्याच्या संदर्भात सुद्धा माझ्या माहितीनुसार सगळ्यांचे त्या व्यवहाराची माहिती घेतली जाते आहे, लहानसहान व्यवहारांची. म्हणजे एक प्रकारे आणीबाणीपेक्षाही भयंकर अशी परिस्थिती देशात आहे. लोकशाही कुठे आहे? नक्कीच चालू आहे. वेगळ्या वेगळ्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नव्हे तर भारतीय जनता पक्षातल्या सुद्धा काही प्रमुख लोकांवर पाळत आहे. मी तुम्हाला सांगतो ना, तेव्हाही दोन मंत्र्यांची नावं आली होती, मला का आली माहीत नाही, पण राज्यांचे मुख्यमंत्री आमच्यासारखे सतत आवाज उठवणारे लोक या सगळ्यांवरती पाळत ठेवले जात आहेत, फोन ऐकले जात आहेत, हे सत्य आहे. सरकारने कधीही याला मान्य केलं नाही, उलट पार्लिमेंटमध्ये पण आम्ही घेतलंच नाही असं सांगत राहिले. आता हे खुलासा पुन्हा होते की पेगॅसस हे भारताने इस्रायल करून घेतलेलं आहे आणि 2017 साली हे जे डील झालं त्याच्यातला पार्ट होता. म्हणजे मोदी साहेब नितीनयाहू यांच्या दरम्यान जी बैठका झाली त्यावेळी हे घेण्यात आलं काय असे सगळे प्रश्न आहे. शेवटी जेव्हा सुप्रीम कोर्टने एखाद्या समिती नेमली असेल तर हा विषय त्यांच्यासमोर जाईल आणि सत्य असेल ते मग त्याच्यातून निष्पन्न होईल. मला वाटते जे सरकार आजपर्यंत नाकारत होते हळूहळू पेगॅसस खरेदी करण्यात आला याचा खुलासा होते. मला वाटते हे सिद्ध होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.